मी कागलगडीला सुद्धा मतदारसंघाचे जे सर्व मतदार आहेत ते मतदार नसून माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. मी या सगळ्यांना आवाहन करतो की आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतोय. येत्या कागलच्या परिवर्तनासाठी, येत्या कागलच्या शिवस्वराज्यासाठी आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवा, माझी साथ द्या, आपलं लोकसेवक म्हणून काम करायची एक संधी द्या अशी कळकळची विनंती मी आज कागलगडीच्या सर्व घटकांना करतो आणि आपण सगळ्यांनी हे परिवर्तन कुणी एक धाडस केलेलं आहे तुम्हाला खरं म्हणजे कॉप्ट करायला सुद्धा तयार असतात. तुम्ही पुन्हा एकदा जनतेत न येणार असं तुमचं जो आहे त्याबद्दल प्रचंड सहानुभूती, प्रचंड एक उत्सुकता आहे त्याविषयी. मी स्वर्गीय राजेसाहेबांचा चिरंजीव आहे. मी जनतेतून निवडून येणार, मला कुठलीही बॅकडोर एंट्रीमध्ये आमदार व्हायचं नाही आहे. आणि जे काम आपण नाही तर हे जर करायचं असतं तर कागदच्या शिवस्वराज्य आणि पुन्हा स्वराज्याचं कुठलाही घात मला करायचा नाही आणि आपला लोकसेवक म्हणून आपण सगळ्यांनी मला ही साथ द्यावी.